नमस्कार, मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे. मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि आज मी आपल्याशी मुलांशी या लॉकडाऊनच्या दरम्यान कसा संवाद साधावा, कसा त्यांचा वेळ घालवावा, कसा त्यांच्या बरोबर वेळ घालवावा याविषयी सविस्तर बोलणार आहे. आपण मागच्या व्हिडिओपासून हे चालू केलं आहे की मागच्या वेळी आपण नवरा बायकोंमधला संवाद कसा असावा याविषयी सविस्तर बोललो. यावेळी आपण मुलांशी नेमकं या लॉकडाऊनच्या दरम्यान आपण मुलांना कसं हाताळावं याविषयी सविस्तर बोलणार आहोत. एक लक्षात घ्या, लॉकडाऊन जशी आपल्यासाठी खूप वेगळी परिस्थिती आहे जी आपण कधी आधी फेस न केलेली आहे, तशीच मुलांसाठी तर त्याहून अवघड आहे. कारण आपण मोठे असल्यामुळे आपल्याला गोष्टी कळत असतात, बाहेर न जाणे त्याची काय कारणं आहेत ही कळत असतात. पण लहान मुलांना ते सगळं समजावून सांगणं, त्याचं उकल करून सांगणं हे फारच अवघड असतं. तर त्यांच्या दैनंदिन आयुष्यात खूपच मोठा बदल घडलेला आहे, त्याच्यामुळे त्यांची चिडचिड होणं, रागराग होणं हे थोडंसं साहजिक आहे. कसं आहे की सगळीकडे शाळा बंद आहेत, त्यांचे खेळ बाहेर जाऊन खेळायचे खेळ बंद आहेत, इतर मुलांशी जे त्यांचे रेग्युलर इंटरॅक्शन होतं ते बंद आहे. आईबाबांबरोबर ते फिरायला जात होते मॉल्समध्ये म्हणा किंवा अजून कुठे, ते सगळं बंद आहे आणि मुलं पूर्णपणे घरात बसून आहेत. तर त्याच्यामुळे थोडीशी चिडचिड होणं हे जसं मी म्हटलं तसं नॅचरल आहे. पण आपण ते त्यांना कशाप्रकारे जास्तीत जास्त कम्फर्टेबल करू शकतो, कशाप्रकारे त्यांच्याबरोबर वेळ घालवू शकतो हे आपण पालक म्हणून बघणं आवश्यक आहे. आता एक लक्षात घ्या, पालकांचा खूप मोठा हा गैरसमज असतो की आपण आपल्या मुलांना सतत एंटरटेन केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे, त्यांच्याबरोबर संवाद साधला पाहिजे, हे अगदी मान्य आहे. पण सतत दिवसातले जेवढा वेळ ते जागे आहेत, 8 तास 10 तास 12 तास जे काही, त्यातला पूर्ण वेळ आपण त्यांच्याबरोबर काहीतरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे किंवा त्यांना कशात तरी गुंतवून ठेवलं पाहिजे हे मात्र चुकीचं आहे. मुलं त्यांचं ते खेळण्यातही खूप ते एन्जॉय करतात आणि त्यांचं ते काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकत असतात. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की त्यांचा त्यांना मोकळा वेळ देणं काही खेळण्यासाठी हेही तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर पण दडपण हे घेऊ नका की मला सतत मुलांबरोबर काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची, मला सतत काहीतरी करत राहायला पाहिजे, तर हे दडपण मनातून पूर्णपणे काढून टाका. आता हे झालं, हा एक भाग झाला. पण जेव्हा तुम्हाला मुलांशी काही ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत तर त्यावेळेला तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, तर त्यांना खेळणी कशा प्रकारची आणून देता तुम्ही हेही तितकंच महत्वाचं आहे. तर खेळण्यांमध्ये खास करून आपण काय करतो की आपण एकाच वेळेला अनेक खेळणी मुलांना देतो, तर हे शक्यतोवर टाळा. अनेक खेळणी असतील तर कसं होतं, मुलांची तेवढी क्रिएटिव्हिटी, कल्पकता, कलात्मकता तेवढी ऍक्टिवेट होत नाही. तुम्ही त्यांना लिमिटेड खेळणी द्या आणि ब्लॉक्स असतील किंवा लेगोज असतील किंवा क्यूब्स असतील की ज्याच्यातनं काहीतरी त्यांना क्रिएटिव्ह गोष्टी करता येतील, काहीतरी नवीन गोष्टी करता येतील, अशा प्रकारचं तुम्ही काहीतरी त्यांना खेळणी द्या. नुसत्या चालणाऱ्या बोलणाऱ्या बाहुल्या आहेत, ह्याचा तसा क्रिएटिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने काही उपयोग नाही. मूल एका ठिकाणी बसून स्वस्थपणे बसून काहीतरी नवीन निर्मिती करू शकेल अशा प्रकारची खेळणी जर तुम्ही त्यांना दिली तर त्यांना त्यांची कल्पनाशक्ती वाढवायला फायदा होतो आणि पुढे जाऊन ह्या गोष्टींचा त्यांना कल्पनाशक्ती आणि कलात्मकता वाढल्याचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यातही फायदा होतो. मुलांना तुम्ही नवीन रेसिपीज ट्राय जसं करता घरी लॉकडाऊनमध्ये, तर मुलांना त्याच्यात इन्वॉल्व्ह केलं. जर तुम्ही एखादी काहीतरी नवीन डिश करताय, उदाहरणार्थ तुम्ही काहीतरी कॉर्नची भजी करताय, तर त्यात मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह केलं, मुलांना काहीतरी त्यातली टास्क दिली की तुम्ही हे करा, तुम्ही मला कॉर्न सोलून द्या, अशा प्रकारचं जर काहीतरी तुम्ही त्यांना त्याच्यात इन्वॉल्व्ह केलं तर त्यांची नवीन नवीन गोष्टी खायची शक्यताही वाढते. म्हणजे ज्या रुटीनली आपल्याला अवघड पडतं की ही भाजी खात नाही मुली, ती भाजी खात नाही, असं करत नाही, तर ती भाजी करताना जर त्यांना इन्वॉल्व्ह केलं आणि त्याला असं वाटलं की आपण हे करतोय काहीतरी, आपण काहीतरी नवीन करतोय, तर ह्या नवीन भाज्या किंवा काहीतरी नवीन डिशेस किंवा ज्या काही आपण करतो ती खायची शक्यताही त्यांची वाढते. आणि अशा प्रकारे जंक फूड बंद करून तुम्ही काहीतरी छान घरातल्या सात्विक
गोष्टी त्यांना खायला घालायची सवय करू शकता. हे फार महत्वाचं आहे, कारण आता जंक फूड पूर्ण बंद आहे, दुकानं बंद आहेत, सगळं बंद आहे. त्याच्यामुळे अशी संधी परत कधीही मिळणार नाहीये की पूर्ण सगळं बंद आहे आणि घरात बसून मुलांना तेच खायचं. त्याच्यामुळे ह्या ज्या सवयी, आणि असं म्हणतात सवयी, कुठली सवय लागायला 21 दिवस ती आपण गोष्ट सलग केली की त्याची सवय होते. तर त्याच्यामुळे इतकी चांगली संधी जंक फूड आपल्या आयुष्यातून बाद करण्याची परत कधीही मिळणार नाहीये हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलांना किचनमध्ये इन्व्हॉल्व्ह करा, त्यांना टास्क द्या, त्यांना काहीतरी ह्यातनं, या लॉकडाऊनमधनं काहीतरी चांगली एक सुदृढ सवय शिकून बाहेर पडू द्या. आता खेळायचं म्हटलं तर तुम्ही मुलांबरोबर बैठे खेळ असतात, पत्ते, कॅरम, अशा गोष्टी खेळू शकता, त्या त्यांना शिकवू शकता नवीन खेळ. त्याचबरोबर वाचनाचा छंद त्यांच्यामध्ये, वाचनाची गोडी निर्माण करू शकता. आता त्यांच्या वयानुरूप त्यांना गोष्टींची पुस्तकं दिली तर तेवढी त्यांना वाचनाची गोडी लागते. आणि एकदा ती सवय रुजली की मग पुढे, मग दैनंदिन आयुष्य, एकदा शाळा चालू झाली, काही अजून बाकीचं चालू झालं, तरी काही नियमित रोजचा वेळ काहीतरी ते वाचनासाठी वेगळा काढून ठेवतील. पण ती गोडी निर्माण होणं फार आवश्यक आहे. तर ह्या दरम्यान तुम्ही हे सगळं करू शकता. त्याचबरोबर घरातली कामं, आपण ह्याच्याकडे फार दुर्लक्ष करतो. बेसिक लाईफ स्किल्स जे आहेत, घरातली जी बेसिक कामं आहेत, उदाहरणार्थ शिवणकाम असेल, म्हणजे एक बटन तुटलंय, आपलं बटन शिवून घेणं, किंवा भाज्या साफ करणं, बागकाम करणं, झाडांना पाणी घालणं, गाडी धुणे, ह्या सगळ्या गोष्टी, स्वयंपाकातली बेसिक मदत, भाज्या साफ करून देणं वगैरे वगैरे, अशा गोष्टी या आपण हळूहळू मुलांना डेलिगेट करायला पाहिजे. त्यांना आधी करून दाखवायच्या आणि त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं ह्या गोष्टी करायला. यामुळे त्यांचा वेळही छान जातो आणि काहीतरी नवीन आपण गोष्टी शिकतोय ह्याचा आनंदही त्यांना मिळतो, जो एक प्रकारचा वेगळा आनंद आहे. तर जितकं तुम्ही त्यांना ऍक्टिव्हिटीज द्याल, जितक्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर छोट्या छोट्या द्याल, तितके ते जास्तीत जास्त जबाबदार बनत जातील हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जितकं आपण त्यांना त्यांच्या वयानुरूप जबाबदारी देतो, तितकी शक्यता अशी आहे की पुढे जाऊन ते जबाबदार नागरिक होतील. पण आपणच जर असं लहानपणापासून म्हटलं, नाही मी हा तर लहान आहे, हे नको तू नको करू मी करते, तू नको हे नको करू मी करते, तर मग ती जबाबदारी पेलण्याची त्यांची वृत्ती तशी बनत नाही. तर त्याच्यामुळे हे खूप आवश्यक आहे की छोट्या छोट्या जबाबदाऱ्या त्यांना द्या. एकदा एक छोटी जबाबदारी पार पाडली की त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी, अशा प्रकारे त्यांना जबाबदाऱ्या देत राहा. त्याचप्रमाणे आता कसं आहे की संवाद साधणं, आपण म्हणतो की मुलांशी बोला, पण आता मुलं काही असे मोठ्यांसारखी बसून गप्पा मारणार नाही आहेत. तर त्यांच्याबरोबर जे तुम्ही खेळ खेळताय, त्यातनं तुमची त्यांच्याशी जवळीक निर्माण होते आणि तेव्हा चांगला संवाद साधला जातो. मग तेव्हा कदाचित ते तुम्हाला त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगतील, त्यांच्या शाळेत काय घडतात गोष्टी किंवा काय होतं. आता इतके दिवस तुम्हाला त्यांच्याबरोबर तेवढा वेळ घालवायला मिळाला नाही, तेवढा क्वालिटी टाईम मिळाला नाही. आपण असं नेहमी म्हणत राहतो की मला क्वालिटी टाईम मिळाला नाहीये, तर ही एक चांगली संधी आहे त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम घालवायची. आणि ह्या जेव्हा तुम्ही खेळता त्यांच्याबरोबर वेळ घालवता, तेव्हा त्यांना जवळीक वाटते आणि त्यांच्या ज्या काही गोष्टी असतील मनातल्या, खुपत असतील, त्या कदाचित ते तुम्हाला सांगतील. आता अशी पण एक शक्यता आहे की ह्या लॉकडाऊनमुळे ते खूप चिडचिड करतील, कदाचित हट्ट करतील, पण आपण तसंच उत्तर द्यायचं का त्यांना, आपणही त्यांच्यावर चिडचिड करायची का? तर नक्कीच नाही. मुलं खूप अनुकरणशील असतात, त्याच्यामुळे तुम्ही ज्या प्रकारे त्यांच्याशी बोलता त्याच प्रकारे ते तुमच्याशी उद्या बोलणार आहेत. तर त्याच्यामुळे आपण हे भान नेहमी ठेवलं पाहिजे की मुलांनी कितीही आरडाओरडा केला, कितीही चिडचिड केली, तरी आपण आवाज चढवता कामा नये. आपण तितक्याच शांतपणे त्यांना सांगायचं की मला हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये, तू जर असा आरडाओरडा केला, तमाशा केला, तर तुला ती गोष्ट मिळणार नाही. या गोष्टीवर आपण फर्म राहायला पाहिजे, पण शांत स्वरात, आवाज न चढवता आपण हे सांगितलं पाहिजे. आपण जेव्हा अशा प्रकारे बोलतो तेव्हा मुलं हे शिकतात की आपण तमाशा केला तर आपल्याला एखादी गोष्ट मिळणार नाहीये, त्याच्यामुळे त्यांचं चिडचिड, आरडाओरड, आदळापट करणं हे आपोआप कमी होतं. तर हे भान ठेवा, आपल्याला जी गोष्ट रिझनेबल वाटते की ठीक आहे, ही आपण देऊ शकतो, ही करू शकतो मुलांबरोबर, ती निश्चित द्या. पण जिकडे आपल्याला वाटतं की नाही, हे करता कामा नये, हे मुलांनी करता कामा नये, तिकडे आपण त्यांना तेवढ्याच स्ट्रिक्टली सांगायचं की हे मी तुला देणार नाही, हे शक्य नाही,
कितीही आदळआपट केली तरी हे देणार नाहीये. मोबाईल, आता मोबाईलची आपण एक गोष्ट करूया की मोबाईल आपण मुलांना सांगतो मुलांसाठी स्क्रीन टाइम चांगला नाहीये, बघू नको, आपण देत नाही मुलांना, पण आपण तसं करतो का? जर मूल तुमचं बघत असेल की तुम्हीच तासन तास मोबाईलवर बसलाय, काहीतरी व्हॉट्सअप बघताय, फेसबुक बघताय, काहीतरी सर्फ करताय, काहीतरी सतत मोबाईल हातात आहे, तर तुम्ही तोंडाने त्यांना किती सांगितलं की मोबाईल बघू नका, मोबाईल बघू नका, मोबाईल देणार नाही, तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण ते तुमचंच अनुकरण करणार आहे उद्या. तर त्याच्यामुळे जे तुम्ही मुलांना सांगताय ते तुम्ही स्वतः करताय हे मात्र नक्की पाळा. जर मुलांना मोबाईल द्यायचा नाही तर तुम्ही तुमची कामं असणार नाहीत मोबाईलवर, हे अगदी स्वाभाविक आहे, पण कामापुरताच मोबाईलला हात लावा. उगाचच निष्कारण आपला काही वेळ जात नाही म्हणून मोबाईल बघत बसलेत, काहीतरी फेसबुकच बघितलंय, काहीतरी अपडेट करत, असं करू नका. ह्या सगळ्या गोष्टींमधनं, तुमच्या छोट्या छोट्या वागण्यांमधनं मुलं खूप गोष्टी शिकत असतात, त्याच्यामुळे मुलांशी वागताना हे भान असू दे. त्याचबरोबर असं बऱ्याचदा होतं की आता लॉकडाऊन असल्यामुळे आई वडील दोघंही घरात आहे, 24 तास सतत भांडायला म्हणणं लागतंच, पण तुमचे जे काही वाद असतील ते मुलांसमोर ते सगळे वाद घालणं थांबवा. कारण बऱ्याचदा असं होतं की तुमच्या वादांमुळे, म्हणजे जर ते खूप टोकाला गेले तर मुलं भांबावतात, मुलांना कळत नाही नेमकं काय चाललंय. आणि त्याचबरोबर दुसरी एक शक्यता अशी असते की त्यांना जर कळलं की नाही ह्या दोघांचं या गोष्टीवर पटत नाही, तर त्या गोष्टीचा कधी कधी गैरफायदा मुलांकडून घेतला जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे मुलांसमोर वाद घालणं टाळा. तुमच्या प्रत्येक मुलांशी बोलताना तुम्ही जे काही सांगता त्याच्यात एकच वाक्यता पाहिजे. जे आईने एक सांगितलंय आणि बाबा म्हणतात नाही नाही, आईने सांगितलं चॉकलेट अजिबात खाऊ नको, बाबा म्हणतात नाही नाही खा चॉकलेट, काही हरकत नाही, बिंदास्त खा, अशा गोष्टी करू नका. त्याच्यामुळे मुलांसमोर तरी बोलताना वागताना तुमच्या वागण्यात एक वाक्यता ही पाहिजेच. तर हे होतं मुलांशी कसं वागायचं या लॉकडाऊनमध्ये, ह्याबद्दल छोटीशी थोडीशी माहिती दिली मी तुम्हाला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि तुमचा काही फीडबॅक असेल तरी नक्की कळवा. धन्यवाद.